सरांच्या इन्स्पायरिंग प्रस्ताविकेनंतर नक्कीच एक गोष्ट आपल्या सर्वांसाठी महत्त्वपूर्ण आहे. 11वी आणि 12वी हे दोन वर्ष उच्च शिक्षणाच्या बाबतीतलं आपल्या विद्यार्थ्यांचं प्रवेशद्वार आहे आणि ते जर यशस्वी पद्धतीनं उघडलं गेलं तर नक्कीच आपल्या विद्यार्थ्यांचा भविष्यकाळ हा उज्ज्वल असणार आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं दुबत असण्याचं कारण नाही. या 11वी आणि 12वी दोन वर्षामध्ये आपले विद्यार्थ्यांना भविष्यातल्या उच्च शिक्षणाची तयारी कशा पद्धतीनं केली पाहिजे याच्याविषयीचं सफल मार्गदर्शन करण्याच्यासाठी ज्यानं शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्या आयुष्यातली 44 वर्ष खर्च केलेली आहे, 44 वर्ष त्यांनी या संशोधनातून जो काही सार काढलेला आहे त्याची फलनिष्पत्ती आपल्या पुढं मिळणार आहे. आदरणीय प्राध्यापक प्रवीण ठाकूर सर, MSc मॅथमॅटिक्समधून सरांनी जुन्या काळचं मॅथमॅटिक्स त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य या मोठ्या संस्थेचे ते अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. सरांना अनेक अवॉर्ड्स मिळालेले आहेत शिक्षण क्षेत्राच्या बाबतीमध्ये. त्याच्यातले काही नामवंत अवॉर्ड्स मी आपल्या पुढं शेअर करेन. बेस्ट टीचर अवॉर्ड नामवंत लेखक नामवंत कवी यांच्या हस्ते सरांना मिळालेले आहेत. त्याच्यामध्ये नारायण सुर्वे सुप्रसिद्ध कवी, आपण सर्वजण जाणतो की हे व्यक्तिमत्व कसं आहे, त्या व्यक्तिमत्वानं सरांच्या या प्रदीर्घ अनुभवाचा अनुभव घेतलेला. त्याचबरोबर विद्यारत्न अवॉर्ड हा नॅशनल लेवलचा अवॉर्ड सरांच्या नावावरती आहे. आतापर्यंत 1000 पेक्षा जास्त विद्यार्थी IIT-मध्ये सक्सेसफुल झालेले आहेत सरांचे विद्यार्थी. त्याचबरोबर परदेशामध्ये उच्च पदावरती मग शासकीय नोकरी असेल किंवा स्वतंत्र व्यवसाय असेल त्याच्यामध्ये सरांचे विद्यार्थी स्थिरावलेले आहेत. नासासारख्या जगद्विख्यात अंतराळ संशोधन करणारी जी संस्था आहे त्या संस्थेमध्ये सरांचे विद्यार्थी आज कार्यरत असताना आपल्याला दिसत आहे. असे एक अनुभवाची प्रचंड शिदोरी असणारं व्यक्तिमत्व आज आपल्यासाठी एक मार्गदर्शक म्हणून लाभलेलं आहे. मी जास्तीचा वेळ न घेता आदरणीय प्राध्यापक प्रवीण ठाकूर सर यांना विनंती करेल की आज आपण 11वी व 12वी मध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचं नियोजन कसं करावं याच्याविषयी सखोल मार्गदर्शन करावं. आदरणीय प्राध्यापक प्रवीण ठाकूर सर. आदरणीय व्यासपीठ आणि समोर असलेले सुज्ञ जाणते आणि आपल्या पाल्याची दिशा निश्चित करण्यासाठी वेळेवरती उपस्थित असलेले म्हणून त्यांना मी सुज्ञ म्हणलो असं पालकवर्ग विद्यार्थी या सगळ्यांना पहिल्यांदा मी त्यांचे आभार मानतो की त्यांनी पहिलं पाऊल टाकलंय. काही का असेना, काय असेल, काय घ्यायचं काय नाही हा नंतरचा भाग आहे, पण हे पहिलं पाऊल टाकलंय की जर आपल्या पाल्यासाठी काहीतरी करायचंय तर त्यात काहीतरी करण्यासाठी आपण काहीतरी ऐकायला जावं. काहीतरीच नाही पण निश्चित काहीतरी तुम्हाला आज ऐकायला मिळेल एवढं निश्चित मी सांगतो तुम्हाला. गेली अनेक वर्ष शिकवत असताना 11वी आणि 12वी या सायन्समध्ये स्पेशली ज्या ठिकाणी स्पर्धा अतिशय जबरदस्त आहे त्या ठिकाणी आपले पालक आपल्या पाल्याच्या मागे खूप वेळा स्वतःहून लागतात की तू इंजिनियर की तू डॉक्टर. माझं असं म्हणणं आहे सगळ्यात पहिल्यांदा की त्या पाल्याची मानसिकता तुम्ही तपासली आहे का, की त्याला खरंच ते व्हायचं आहे किंवा नाही ही तुम्ही पहिल्यांदा तपासा. नाहीतर काय होतं की त्याच्या मनामध्ये काही वेगळंच करायचं असतं आणि आपण मात्र त्याला वेगळंच काहीतरी करायला सांगतो आणि मग एकाच पानावरती छापलेलं ए आणि त्याच्यावरती दुसरंच काहीतरी छापलेलं त्यावेळी अक्षर कोणतं आहे हे वाचताच येत नाही आणि त्यावेळी काय करायचंय हे निश्चित ठरतच नाही. तेव्हा याचा पहिला उपाय पालकांनी करावा असं मी त्यांना अगदी मनापासून सांगते. असो, आता तुम्ही त्या ठिकाणी ठरवलेलं आहे की 11वी आणि 12वी या त्याच्यामध्ये यायचं आहे तर याचा अतिशय सिस्टमॅटिक प्लान असतो. थोर मेहनत करायची नसते, खूप मेहनत करायची नसते, मेहनत करायची असते पण ती स्मार्ट
अजिबात. ज्या दिवशी तुम्ही सुरुवात करता शिकायला त्या दिवसापासून ते बारावीची परीक्षा होईपर्यंत आपण फक्त स्वतःचे न राहता त्या अभ्यासाचे दास होऊन राहायचं आहे, त्या अभ्यासासाठी जगायचं आहे. तो अभ्यासच फक्त आपल्यासाठी ध्यास असला पाहिजे. दोन वर्ष त्रासाची जाऊ द्या, डोळ्यातनं अश्रू येऊ द्या, त्रास होऊ द्या, यातना होऊ द्या, पण या दोन वर्षाच्या यातना, या दोन वर्षाचा त्रास, या दोन वर्षाची अश्रू तुम्हाला आयुष्यभर हसू देतील, आनंद देतील, उच्च शिखरावर नेतील. तेव्हा आपल्याला जर काही उच्च प्रणाली मारायची असेल, योग्य त्या ठिकाणी आपल्याला दिशा आपल्या आयुष्यामध्ये मिळवायची असेल, तर ही दोन वर्ष अतिशय कष्टप्रद या ठिकाणी आपण काढली पाहिजे आणि त्यातला आपण यश मिळवायचं असेल. दुसरी गोष्ट, मी जास्त काही सांगायचं बघा. आता आपण काय करा, जेव्हा आपण शिकायला सुरुवात करतो, 11वी सायन्सला सुरुवात करतो, तेव्हा खूप मुलं असतात त्यांना वाटतं चला हे पुस्तक घेऊया, हे नॉलेज घेऊया, हे त्या ठिकाणी मी खनात घेऊया, अमुक घेऊया, तमुक घेऊया, त्याचं पाठ करूया, ते लिहून काढूया, असं नसतं. त्याला योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता असते. मी म्हणलं ना स्मार्ट वर्क, तर त्याच्यासाठी प्लॅनिंग असायला, आपलं इथे प्लॅनिंग असतं, त्याप्रमाणे आपलं प्लॅनिंग म्हणजे कसं असतं तुम्ही कल्पना करू शकाल ना, की सर आणि आम्ही त्या सगळेजण इतर बसून एकेका दिवसाचं प्लॅनिंग, म्हणजे समजा जर का आपला क्लास हा 15 मेला सुरुवात होणार असेल, तर 15 मेच्या पहिल्या दिवसापासून 16ला काय, 17ला काय, 18ला काय, कोणत्या दिवशी सुट्टी, कोणत्या दिवशी परीक्षा, याचं सगळ्याचं डे टू डे प्लॅनिंग हे करावं लागतं. आणि हे डे टू डे प्लॅनिंग आम्ही करतो तेव्हा मुलं त्या ठिकाणी पाळतात. मुलांना अभ्यास करायला लावायचा आहे, मुलांना अभ्यास कसा करायचा हे शिकवायचं आहे. अभ्यास अवघड नाही आहे, मी हळूहळू परीक्षेवरती बोलतोय. तर पहिल्यांदा तो अभ्यास कसा करायचा, तर तो सिस्टमॅटिक प्लॅनिंग देण्यासाठी आम्ही तुमच्या बरोबर आहोत. प्रत्येक दिवसासाठी काय करायचं आहे याचं पूर्ण प्लॅनिंग तुमच्याकडे दिलं जाईल. इतकंच नव्हे तर तुम्ही त्या दिवसात काय पूर्ण केलं आहे किंवा नाही हे सुद्धा पाहण्यासाठी त्याच्यावरती मॉनिटरिंग केलं जातं. त्यासाठी वेगळा स्टाफ असतो, त्यामधून तुम्ही त्या ठिकाणी दिवसात काय केलेलं आहे, जे शिकवलं गेलंय त्या शिकवलेल्या का तुम्हाला काही कळलं आहे किंवा नाही त्याचा सुद्धा उहापोह केला जातो, त्याचा सुद्धा त्या ठिकाणी मागोवा घेतला जातो. त्याच्यामध्ये काय कमी पडलं असेल तर त्यासाठी तुम्हाला पुन्हा दिलं जातं. याला म्हणतात स्मार्ट स्टडी. दर आठवड्याला त्याचं इव्हॅल्युएशन केलं जातं. या आठवड्यामध्ये जो दिला गेलेला अभ्यासक्रम आहे तो खरंच तुम्ही पूर्ण केला आहे किंवा नाही हे पाहिलं जातं. प्रत्येक विद्यार्थी हा काही 5-5, 6-6 पुस्तकं एकाच वेळी वाचू शकतो असं नाही. ते काम आमचं आहे. अनेक अनुभवातून गेल्यानंतर आम्ही एकत्र बसून इतर अनेक पुस्तकांच्या सहाय्यानं त्या त्या प्रत्येक चक्रवरती कुठले महत्त्वाचे भाग आलेले आहेत, कुठले महत्त्वाचे भाग विचारले गेलेले आहेत, कुठले महत्त्वाचे प्रश्न त्याने करायचे आहे, कुठला महत्त्वाचा भाग त्याने तयार करायचा आहे, की जेणेकरून तो चॅप्टर पूर्ण परिपूर्ण चांगल्या पद्धतीने तयार होऊ शकेल यासाठी आम्ही त्याला मदत करतो. आणि तो ते वर्किंग करतो, म्हणजे वर्किंग तुमचं, तुम्हाला गायडन्स आमचं, स्मार्ट वर्क तुम्ही करणार त्यासाठी मदत आमची, पण ती मदत अशा पद्धतीने होणार की ते तुम्ही स्मार्ट वर्क केलंच पाहिजे. आणि त्यासाठी तुमच्या मागे केवळ त्या ठिकाणी एखादा या गुराडांना हातात तसं न लागता प्रेमाने तुमच्या बरोबर राहून तुमच्याकडनं ते स्मार्ट वर्क काढून घेतलं जातं आणि ते पहिले हा झाला प्लॅन, स्मार्ट वर्कचा प्लॅन. आता मी इथे तुम्हाला काही सांगत, आता हे तयार करण्यासाठी आपली जमीन सुपीक आहे की नाही हे पहिल्यांदा पाहावं लागतं. गेल्या 2-3 वर्षात मात्र आपण पाहतोच आहोत कोरोनामुळे काय झालं. एका वर्गामध्ये शिकवतो सकाळी, त्याला म्हटलं बाबा फॉर्म्युले पाठ करायचे नसतात, फॉर्म्युले लक्षात ठेवायचे असतात, व्यवस्थित कसं तयार करायचं. त्याला विचारलं त्या ठिकाणी की तुमच्यापैकी किती जरी असतील तर पहिला प्रश्न मी विचारला की व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर कसा काढतात. त्याला सर ऑप्शनला होतं, ऑप्शनची नव्हतं चालणार, ते पोर्शनच काढून टाकला.
म्हणलं बाबा तू नंतर पुढचं 11-12 जेईल आणि याला जाशील किंवा तू त्याच्याकडे पुढचा अभ्यास करशील तेव्हा त्याच्यामध्ये असं दिसत खाली की अशा प्रकारचा प्रश्न आम्हाला दहावीला न झाल्यामुळे आम्ही त्याचा अभ्यास केला नाही आणि त्यामुळे मी हे सोडवणार नाही एक्सक्युजेस नाही. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला काय करावं लागणार आहे तर तुमचा पाया तयार करून घ्यावा लागणार आहे. आपल्यापैकीच तुम्ही घरी पहा 10वीमध्ये असते 10वीला 11वीत गेल्यानंतर 90% 92% 95% मार्काची खैरात असलेली मुलं जेव्हा आपल्या समोर येतात आणि साधं त्याला एका वर्गामध्ये असलं 3/4 - 1/2 असं त्याला सांगितलं 3/4 - 1/2 त्या पठ्ठ्याने काय केलं माहिती 3-1 वरचे केले 2 आणि खाली त्याच्या 2-4 केले -2 वरची वजावाटी खालची वजावाटी. मला तुम्ही सांगा आता या मुलाला 11वीला काय शिकवायचं कुठून शिकवायला सुरुवात करायची पण तरी सुद्धा ते चॅलेंज आम्ही स्वीकारतो तरी सुद्धा ते चॅलेंज आम्ही स्वीकारलेलं आहे आणि त्यालाच आम्ही सुरुवातीच्या काळात ब्रिज कोर्स असं नाव दिले. आता ब्रिज कोर्स म्हणल्यानंतर खूप जणांना त्याची कल्पना असते की ब्रिज कोर्स म्हणजे बस 11वीला जे असतं ते चॅप्टर्स लोगॅरिथम चॅप्टर आहे इंडायसेस आहे बुक आहे हे सगळे चॅप्टर हे नसतं. सगळ्यात पहिल्यांदा त्या मुलाला शिकवावं लागतं की बाबा रे कॅल्क्युलेशन कसे करतात कॅल्क्युलेशन सोपी कशी करतात 0.08 (3)(0.03)(5)/0.02(5) हे कसं करणार कॅल्क्युलेशन मुलगा निघून जातो तोंडी असं कधी पाहिलंच नाही तो फक्त येतच नाही मग हे डेसिमल येत नाही. याच्यासाठी पाया तयार करावा लागतो आणि त्यासाठी सर्वप्रथम ब्रिज कोर्स तयार करायचा आणि तो आपल्या क्लासमध्ये एका वेगळ्या पद्धतीने तयार केला जातो. त्याचा पहिला चॅप्टरच आहे की ज्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन कशी करावी एक्सपान्शन कशी करावी मोठं एक्सपान्शन हे पुस्तकासाठी नाही तर तुझ्यासाठी तुला आलं पाहिजे हे सगळं त्याने त्या ठिकाणी शिकायचं आहे आणि मग 11वीच्या अभ्यासाला सुरुवात करायची. डे टू डे प्रोग्राममध्ये 11वी 12वीमध्ये खूप मुलांना मी पाहिलं सुरुवातीचा काळ पहिला 7-8 तासाचा होतो मी मराठी मीडियममध्ये होतोय मला इंग्लिश कसं जमेल मी कसं लिहीन मला कसं जमेल मला वाचता येईल की नाही सगळे येत असतं. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड एक सांगतो तुम्हाला मी असंच त्या ठिकाणी एक व्याख्यान देत होतो नागोठाणमध्ये मला आठवतंय त्यामध्ये मोटिवेटेड व्याख्यान होतं IIT-JEE आणि ते व्याख्यान झालं तर एक मुलगा त्याचं नाव चव्हाण आहे मला आठवतं नाव सुरुवातीचं आठवत नाही तो आला आणि मला म्हणला सर मला तुमच्या हे बोलल्यावर मला स्वतःला IIT करायचं. मी म्हणलं चांगली गोष्ट आहे तुला त्या ठिकाणी IIT करायचं चांगलं आहे व्हेरी गुड ये तू पुण्याला भेट त्या ठिकाणी त्या मुलाला दहावीला 69 मार्क इथे जमलेले पालक विद्यार्थी 69% मार्क म्हणजे काय हो काही अभ्यास नाही 69% म्हणजे काही नाही तुम्हाला माहित आहे इंटरनलचे मार्क कसे दिलेले आहेत टीचरने कसे मार्क दिले त्याचे काहीच आल्यानंतर त्याला म्हटलं बाबा तुला काय काय येतं बघूया एक कॅल्क्युलेशनसाठी साधे 8वी-9वी 5वी-6वी 7वीच्या दरम्यानचं त्याने काय गुणाकार भागाकार काही टाकले तेही त्याला येत नव्हतं मात्र पोरगा जिद्दी होता चांगला अभ्यास करणारा होता. तर त्यानं त्या ठिकाणी मी म्हटलं बाबा तू एक पहिलं काम करशील काही आठवडावर सगळे पाढे पाठक टेबल सगळा तयार कर केला त्यांनी गुणाकार करायचा मग त्याला नंतर एक युक्ती हळूहळू सांगायला सुरुवात केली बाबा 29 × 6 = 29 × 9 कसं करायचं तर तसं 29 चा 9 पर्यंतचा पाडा हा आता तू कसं करशील 29 × 9 पाडा येतो म्हणून पण सध्या तुला पाडा येत नसता तर तू काय करशील 29 च्या जवळची पूर्ण संख्या बघ 30 × 9 = 9 9 × 27 = 270 झाले पण तुला गुणायचं होतं 29 ने म्हणजे तू एक जास्त घेतला किती वेळा घेतला 9 वेळा घेतला जास्त 9 वजा करून 10 म्हणजे 270 × 9 वजा केले 261 राहिले म्हणून 29 + 9 = 261 पालकांनो तुम्ही माझ्याबरोबर हे कॅल्क्युलेशन केलं आता ह्या ब्रिज कोर्सचा शिकत ती कॅल्क्युलेशन कशी करतात 0.02 = 5 करायचं
तर मी सरळ त्या मुलाचं सांगतो पहा 0.02 पॉईंटच्या पुढची घर मोजणार आहे 1 2 बरोबर आहे आणि ब्रॅकेट किती असतो स्क्वेअर करायचं 2 2 4 10^-4 आणि आता फक्त राहिले 2 डेसिमल काढून टाक 2 वर्ग कर 4 झाले 4 लिही आणि 10^-4 आलाय 4 घर डेसिमलची तयार करायची म्हणजे 4 1 0 0 0 आणि डेसिमल झालं. या पद्धतीने आम्ही मुलाला शिकवतो की डेसिमल कसे द्यावे, गुणाकार कसे करावे, भागाकार कसे करावे, की जेणेकरून त्यांच्यातली भीतीही दूर होते. तर हे पहिल्यांदा आल्यानंतर मग आमच्या प्लानचा उपयोग आहे ना, मग डे टू डे कॅल्क्युलेशन काय करायचे ते करायचे ना. त्या दिशाची सिस्टम तर फार जबरदस्त आहे. मुलाचं करून तर आम्ही घेतोच, ते करून घेण्यामध्ये प्रत्येक वर्ग हा वेगळा वेगळा असतो. काही मुलांना सीईटी ओरिएंटेड अभ्यास करायचा असतो ते सीईटीला जातात, त्यांना जेईई करायचं असतं ते तिथे राहतं, त्यांना नीट करायचं असतं डॉक्टर ते तिथे राहतं. आता यासाठी पहिल्यांदा आपल्या माहिती पाहिजे किंवा जेईई परीक्षा कशी आहे, नीट परीक्षा कशी आहे, सीईटी परीक्षा कशी आहे, त्यासाठी कसा अभ्यास करायचा. आपण पहिल्यांदा सगळ्यांना मेडिकलच्या बाजूने मेडिकलला एकंदर त्या ठिकाणी किती प्रश्न असतात, तर 3 विषय असतात त्या ठिकाणी, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. फिजिक्सचे 45 प्रश्न, केमिस्ट्रीचे 45 प्रश्न आणि बायोलॉजी 90 प्रश्न. एका प्रश्नाला 4 मार्क म्हणजे 45 to 180 फिजिक्स, 180 केमिस्ट्री आणि 360 बायोलॉजी, एकंदर 720 मार्काची परीक्षा असते. या 720 मार्कामध्ये किती मार्क पडले तर तुम्हाला मेडिकलला ऍडमिशन मिळू शकते, तर या 720 पैकी ज्या मुलाला किमान 580 पुढे आणि 600 दरम्यान ज्याला मार्क पडतात त्याला त्या ठिकाणी सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळतो की ज्या ठिकाणी कमी फी असते. पण याचं प्लॅनिंग आम्ही कसं देतो की आता सोपा विषय कोणता, अवघड विषय कोणता? तर मुलांच्या दृष्टिकोनात फिजिक्स हा विषय अवघड असतो, बायोलॉजी त्यात त्यांना सोपा असतो. मग आम्ही त्यांच्याकडनं NCERTची जी पुस्तकं आहेत की ज्याच्यावरती बेस केलेले मॅक्सिमम क्वेश्चन्स हे त्या ठिकाणी नेटला विचारले जातात, त्यांच्याकडनं आम्ही 2 वर्ष सातत्यानं 11वी आणि 12वी NCERTच्या पुस्तकाची पूर्ण तयारी करून त्यावरती सातत्यानं प्रश्न देऊन त्यांच्याकडनं पूर्ण तयारी केली जाते, की जेणेकरून बदलणार नाही असा बायोलॉजी आहे त्यात काही बदल होत नसतो. आणि त्या 360 पैकी त्या मुलाची तयारी सुमारे 300 वरची आम्ही पहिल्यांदाच तयार करून घेतो. आणि त्याच्यानंतर दुसरं स्थान केमिस्ट्रीला देतो आणि तिसरं स्थान फिजिक्सला देतो. कारण फिजिक्समध्ये न्यूमेरिकल्स हे मुलांना लवकर झेपत नाही, त्यासाठी पहिल्यापासून प्रॅक्टिस घ्यावी लागते आणि मग गोळाबेरीज त्या मुलाला दाखवावं लागते की इथे 310 मार्क तुला याला अंदाजे होतील आणि मग उरलेले आपल्याला यातनं कसे त्या ठिकाणी करायचे. केमिस्ट्रीला तुला कुठलं सोपं पडतं, फिजिक्सला कोणता पाठ सुद्धा सोपा पडतो, त्याचे सगळे विभाग पडायचे. आणि साधारणपणे 610-612 तयारी केली की तो 570-580 त्याच्यानंतर येणारे 500 दरम्यानची मुलं सुद्धा जाऊ शकतात, परंतु खर्च थोडासा जास्त असतो. सर तुम्हाला त्या ठिकाणी कल्पना देतील की परदेशामध्ये अशा प्रकारचे, तसं तर तुम्ही पाहिलं युक्रेनमध्ये सगळ्यात जास्त त्या ठिकाणी शिक्षणामधून होती मेडिकलला युक्रेनमध्ये, रशियामध्ये जाणारी खूप मुलं त्या ठिकाणी मेडिकलला इकडून जातात. कारण इकडच्या जो 1 वर्षाचा खर्च जो येतो तो 1 वर्षाचा खर्च ते 5 वर्षाचा खर्च असतो, त्यामुळे खूप मुलं तिथे जातात शिकायला. हे नीट मेडिकल हे स्वप्न आहे हे जरी खरं असलं तरी सुद्धा सध्या नवीन धोरणानुसार त्याच्या जागा वाढवल्या गेलेल्या आहेत, त्यामुळे प्रयत्न केला असता आपल्याला निश्चितपणे त्यात यश मिळेल. फक्त पाठांतराचं नव्हे तर चांगले डॉक्टर्स निर्माण करण्यासाठी या नीट परीक्षेत आपण डॉक्टर म्हणून जाणार आहोत, तेव्हा बेस हा जो आपला पाया आहे तो अतिशय मजबूत तयार करायचा आहे. आता मी तुम्हाला एक झलक म्हणून सांगितलं की बाबा बायोलॉजीमध्ये किती मार्क मिळवावे आणि फिजिक्समध्ये किती असावेत, केमिस्ट्रीमध्ये किती असावेत. मी नेहमी सांगतो तेव्हा आपल्या लक्षात डोक्यात ठेवायचं, ज्या मुलाला मेडिकलला जायचं आहे त्याने पहिल्यांदा NCERTचं पुस्तक तयार करणं, त्यातनं बायोलॉजी तयार करणं, त्यात बायोलॉजी 300 वरती तयारी करणं, केमिस्ट्रीला त्या ठिकाणी जे 180 गुण आहेत त्या 180 पैकी सुमारे 100 च्या दरम्यान
गुण कसे होतील त्याचा तरी काय अभ्यास करणं, त्यासाठी दिशा तुम्हाला पूर्ण मेहनत त्यांनी तयार करून तुमच्या मागे उभे राहील. कोणत्या प्रश्नाची तयारी कशी केली पाहिजे हे तुम्हाला सांगितलं. फिजिक्स मध्ये न्यूमेरिकल्स कमी पडतात, ते नीट जमत नाही, त्याची प्रॅक्टिस कशी करायची यासाठी तुमच्या बरोबर राहील. आणि जेणेकरून तुम्हाला 150 पैकी किंवा 80% मार्क तरी पडतील. गोळाबेरीज करून पहा, आपली ऍडमिशन जवळपास तरीका निश्चित. इट इज कॉल्ड अ स्मार्ट वर्क, इट इज कॉल्ड स्मार्ट वर्क. इथे दुसरी कॉम्पिटिशन नाही, नीटला एकच संबंध. ऑल इंडिया लेवलवरती नीटची एकच परीक्षा त्या ठिकाणी असली पाहिजे. जेईची परीक्षा द्यायची म्हणजे इंजिनिअरिंग, लक्षात घ्या. इंजिनिअरिंगची मी साधारणपणे 7 ते 7 ते 7 टप्पे पाडतो. एक पहिले इंजिनिअरिंग म्हणजे IIT इंजिनिअरिंग, 2 म्हणजे NIT इंजिनिअरिंग, जे ज्या ठिकाणी ज्या आणखी गव्हर्नमेंट फंडिंग होतं अशा प्रकारचे इंजिनिअरिंग कॉलेजेस, त्याच्यात प्रीमियर इंजिनिअरिंग कॉलेजेस, त्याच्यानंतर त्या ठिकाणी सरकारी इंजिनिअरिंग कॉलेजेस, आणि नंतर त्या ठिकाणी येणारे साधे साधे इंजिनिअरिंग कॉलेजेस. सध्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन घेणं फार सोपं आहे. जेईची परीक्षा ही 25 प्रश्न फिजिक्स, 25 प्रश्न केमिस्ट्री आणि 25 प्रश्न हे मॅथमॅटिक्स. एका प्रश्नाला 4 मार्क, 100 100 100, 300 मार्काची परीक्षा. त्यापैकी 20 प्रश्न हे हमखास म्हणजे वेगळ्या पद्धतीचे, आणि शेवटचे 5 प्रश्न जे असतात त्यासाठी 10 प्रश्न दिले जातात. त्यापैकी 5 तुम्ही सोडवायचे असतात आणि त्याची उत्तरं ही न्यूमेरिकल्समध्ये येतात, म्हणजे अंकामध्ये फक्त येतात. असे 5 प्रश्न 10 पैकी सोडवायचे असतात. हे 5 5 5 असे मिळून 25 25 25 प्रश्न होतात. आता मी या ठिकाणी मुलांना काय सांगतो की या 300 पैकी किती मार्क पडले तर तुम्ही त्या ठिकाणी क्रॅक करू शकता. बघा ना, ही नॅक बघा, लक्षात ठेवा. मॅथमॅटिक किती मार्क मिळाले तर तुम्ही त्या ठिकाणी JEE नीट क्रॅक करू शकता. पहिली गोष्ट, JEE ला म्हणजे या इंजिनिअरिंगला IIT साठी संबंध भारतात 12 लाख ते 13 लाख विद्यार्थी परीक्षेला बसतात. 12 लाख ते 13 लाख विद्यार्थी परीक्षेला बसतात. 3 अटेम्प्ट असतात. JEE मेन्सला हे 12 लाख 13 लाख विद्यार्थी बसले. आता आपण आपली स्वतःची तयारी कशी केली आहे सांगतो तुम्हाला. इयत्ता 11वी आणि 12वी यामध्ये सोपे चॅप्टर जे असतात मॅथमॅटिक्सचे, सोपे चॅप्टर्स म्हणजे साधारणपणे ज्यांनी 10वीपासून अभ्यास केला आहे, एक क्वाड्रेटिक इक्वेशन आहे, इक्वेशन्स आहे, किंवा सोपं त्या ठिकाणी कॉम्प्लेक्स नंबर पुढे येणार आहे, तर अशा प्रकारचे सोपे चॅप्टर्स निवडायचे. 12वीमध्ये त्या ठिकाणी सोपे चॅप्टर्स कंटिन्युटी आहे, डेरिव्हेटिव्ह आहे. मी त्यावेळेला सांगतोय, आता नाव सांगा जास्त काही म्हणत. असे धरून त्या त्या ठिकाणी 20 जे क्वेश्चन आहे त्यापैकी 11 ते 12 क्वेश्चन निवडायचे. फक्त 11 ते 12 क्वेश्चन हे मी सोडवू शकणार आहे. बघा, मी सगळं सांगत नाही, मानसिकता काय तयार करायची आपली बघा त्याच्यामध्ये. आणि त्या 5 पैकी 2 ते 3 असे मिळून 15 क्वेश्चन पर्यंत आपली तयारी ठेवायची. सगळे चॅप्टर नको, मला माहिती आहे मी त्या मुलाशी बोलतो, तुला कुठला अवघड वाटतो हा बाजूला ठेव, हा नको करू, याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन कर, असे म्हणून फक्त 15 क्वेश्चनची मी तयारी केली. केमिस्ट्रीमध्ये आलो, आपल्याला माहिती आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये 7 रिएक्शन हमखास पडणार हे माहीत असतं. मी त्या मुलाला सांगतो, 11वीपासून तयारी करायची, या 7 रिएक्शन तयार पाहिजेच तुम्ही. या 7 पैकी 6 तरी रिएक्शन म्हणजे साईच्या 24 मार्क तिथे होतात. आणि उरलेल्या केमिस्ट्रीचे 4 भाग पडायचे, आणि त्या 4 भागात जो सोपा भाग आहे तो एकत्र करून पुन्हा 15 प्रश्नांची हे 7 आणि उरलेले 8 चार भागातले बेचूक असे 15 प्रश्नांची तयारी करायची. 15 केमिस्ट्री, 15 फिजिक्स, 15 मॅथमॅटिक्स, 15 गणित, 30 झाले क्वेश्चन. आणि फिजिक्स कितीही धोका, कितीही त्रास द्या, कुठेतरी ते खसतातच, कुठेतरी त्यांचा पाया तरीका त्यांनी घात नाहीच. तेव्हा मी सांगतो, नाही ना बाबा, त्यातले कमी फॉर्म्युले असलेले चॅप्टर्स आपण बाजूला काढू, आणि तुला त्या 25 पैकी अरे किमान 8 तरी सोडवता येतील की नाही. म्हणजे त्याची मानसिकता काय तयार करतो मी, 15 15 गुणिले 30 30 38 सरा जाऊया 35 35 गुणिले 4 बरोबर 140 मार्क झाले. 35 गुणिले 4 बरोबर 140 मार्क. किती मार्काला JEE क्रॅक होते? 300 पैकी ज्या मुलाला
90 ते 100 च्या दरम्यान मार्क मिळतात तो मुलगा जेई मेन्स क्रॅक तेव्हा आपलं जर डोकं थंड ठेवलं मला 25 सोडवायचेच नाही मला 15 सोडवायचे कच्च्यातला कच्चा मुलगा त्याला आम्ही हे स्पॉट वर कसं दिलं हे 15 आणि हे बाबा 10 तरी सुद्धा तो मुलगा सहजरित्या जेई क्रॅक करतो मग पुढचं ॲडव्हान्स बघता येईल ॲडव्हान्स किती मार्काला परीक्षा असते तर ॲडव्हान्स किती मार्काला नसते त्याचं कधी मोजमापच नाही कधी 500 मार्काला असेल तर कधी 200 मार्काला असेल कधी 300 मार्काला असेल कधी 150 मार्काला असेल डिपेंड तो भाग नंतरचा आहे. या पद्धतीने अभ्यासाची आखणी ही करावी लागते हे मी तुमच्याकडे थोडक्यात मांडलं. इट इज फॉर अ स्मार्ट वर्क मुलाला कॉन्फिडन्स पण द्यायचा आहे त्याला बरोबर चालायला पण शिकवायचं आहे पण हे करत असताना त्या मुलाची जी मानसिकता तयार आहे ती मानसिकता आणि पालकांची मानसिकता सुद्धा एकमेकांशी जुळली गेली पाहिजे. कारण हे काय की तयार होणारं मडकं आहे ओली माती आहे या आमच्या चाकावरती या देशाच्या चाकावरती ज्या तुम्हाला ती माती ठेवून त्याचं चांगलं मडकं तयार करायचं आहे छानस मडकं तयार करायचं तेव्हा ते तयार करण्यासाठी एक हात आतून लावायचा आहे आणि एक हात बाहेरून लावायचा आहे आणि मडकं फिरवायचं आहे आणि मग त्याला चांगला आकार द्यायचा आहे. आतून लावलेला आतून लावलेला हात जो असतो तो त्या ठिकाणी आधाराचा हात असतो तो पालकांचा असायला पाहिजे आणि बाहेरून लावायचा हात जो आहे तो त्या ठिकाणी आकाराचा हात आहे तो आम्ही द्यायचा आहे तो दिशेला द्यायचा आहे तेव्हा दिशाचा आकार आणि तुमचा आधार तुमचं मडकं हे निश्चित चांगलं तयार होईल. खात्री आहे की ज्या दिशेने तुम्ही चाललेला आहात त्या दिशेकडे तुम्ही आलेला आहात ज्या दिशामध्ये तुम्ही पाऊल ठेवलेलं आहे त्या दिशेमध्ये तुमची प्रगती निश्चितपणे होईल. सगळ्यांना मी या ठिकाणी तुमच्या पुढील वाटचालीसाठी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि दिशा आल्याबद्दल आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि तुम्हाला योग्य दिशा तुमच्या आयुष्याला मिळेल असं मी अभिमानानं आणि खात्रीनं सांगतो आणि पुन्हा एकदा मी माझ्यासाठी नाही तर तुम्ही